आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना जिल्ह्याच्या 8 विधानसभा मतदारसंघात तयारी करत आहेत. या मतदारसंघाचा अहवाल तयार केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तो देण्यात येणार आहे. मिरज, सांगली आणि खानापूर आटपाडी या 3 विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली आहे. जिल्हा प्रमुख विभूते म्हणाले, जिल्ह्याच्या 8 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात आमच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत. उर्वरित सांगली, मिरज आणि खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आपला दावा सांगत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही शांत बसलो होतो, मात्र राज्यात महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवरून जागा वाटपाचा एकदा निर्णय झाला की त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा दगाबाजी केला तर सर्व हिशोब चुकता करू, असा इशाराही विभूते यांनी याप्रसंगी दिलाय. दरम्यान सांगली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील आणि दिगंबर जाधव ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. बजरंग पाटील यांनी यापूर्वी मिरज विधानसभा निवडणूक लढवली, त्यांचा त्यावेळी निसटता पराभव झाला होता. मिरजेतून सिद्धार्थ जाधव तर खानापूरमधून स्वतः जिल्हाप्रमुख संजय विभूते चंद्रहार पाटील इच्छुक आहेत. जिल्हा बँकेवर संचालक पदाच्या रिक्त असलेल्या जागेवर शिवसेनेचा स्वीकृत संचालक घ्या, अशी मागणी संजय विभूते यांनी केली आहे. अन्यथा शिवसेनेचा फक्त वापर करून देणार नसल्याचा इशारा, निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशाराही जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिला आहे.